नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण पाठ क्रमांक 9 बघितला, स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती। यात आपण बघितलं की मनुष्य आपल्या फावल्या वेळेचा जो उपयोग आहे नवाश्म युगात तो उद्योग आणि व्यवसायासाठी करत होता। यानंतर धातूचा शोध लागला, धातूच्या शोधानंतर मानवाने विविध अवजारे, हत्यारे आणि भांडी तसेच कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली। यानंतर चाकाचा शोध लागला, चाकाच्या शोधाने उद्योग आणि व्यवसायामध्ये गती आली। यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे तो आहे चिन्ह आणि लिपी आणि खुणा। हा सर्वात मोठा बदल इतिहासामध्ये घडला आणि महत्त्वपूर्ण घडला। यामुळे मित्रांनो, मनुष्य जो आहे तो त्याच्या व्यवहाराच्या नोंदी ह्या खुणांद्वारे किंवा चिन्हांद्वारे करू लागला। अशाच पद्धतीने मित्रांनो, प्रत्येक संस्कृतीची ही एक विशिष्ट अशी लिपी तयार होऊ लागली आणि अशा अनेक अशा प्राचीन अशा संस्कृत्या उदयास आल्या। आणि मित्रांनो, यानंतर आपण पाठ क्रमांक 2 मध्ये बघितले की प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय। तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय की ज्या काळामध्ये इतिहासाचा लिखित पुरावा उपलब्ध होत नाही याला प्रागैतिहासिक काळ म्हणतात। आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय की ज्या काळामध्ये इतिहासाचा लिखित पुरावा उपलब्ध होतो याला ऐतिहासिक काळ म्हणतात। यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेस लेखन नव्हतं किंवा लिपी नव्हती किंवा चिन्ह खुणा नव्हत्या त्यावेळेचा जो काळ आहे तो आहे प्रागैतिहासिक काळ। आणि ज्यानंतर मित्रांनो चिन्ह आणि लिपी हे उदयास आले त्यानंतरचा जो काळ आहे तो ऐतिहासिक काळ आहे। म्हणजे आपण असंही म्हणू शकू की नवाश्म युगामध्ये जो प्रागैतिहासिक काळ जेव्हा संपला त्यावेळेस ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली। तर चला तर मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 ऐतिहासिक काळ या पाठाला सुरुवात करूया।